शिराळा तालुक्यातील सोनवडे येथे रथसप्तमी निमित्त संत तुकाराम गाथा पारायणाला सुरुवात झाली आहे. शिराळा तालुक्यातील सोनवडे येथे रथसप्तमी निमित्त शुक्रवारी 27 जानेवारी रोजी संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याची विनापूजन व नारळ ठेवून ह ब प बाजीराव जाधव महाराज, दादू कुंभार, वाल्मिकी महाराज, जीजी पाटील, बाबासाहेब कुंभार, गोरख डवरी, अजित पाटील, रामराव पाटील यांच्या हस्ते पंचपदीने सुरुवात झाली. शिराळा तालुक्यातील सोनवडे येथे होणाऱ्या पारायण सोहळ्याचे हे 47वे वर्ष असून यावर्षी काकडा, हरिपाठ, भजन, कीर्तन यासारख्या भक्तिमय उपक्रमांचे आयोजन करण्यात आहे. यामध्ये प्रामुख्याने अक्षय महाराज, बाजीराव महाराज सोनवडे, महादेव महाराज फलटण, भगवान महाराज धुळे, माणिक महाराज पाचवड, मधुसूदन महाराज फलटण, शिवाजी महाराज गवळेवाडी आदी मंडळी आपल्या कीर्तनातून ज्ञानदान करणार आहेत.